फ्रेंड्स आहे फ्रेंड्स, आज आपण प्रस्तावाचे प्रकार डिस्कस करणार आहोत. यावर आपण प्रस्ताव म्हणजेच काय, त्याचप्रमाणे कायदेशीर प्रस्तावाच्या आवश्यक बाबी डिस्कस केलेल्या होत्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. फ्रेंड्स, आय मी प्रोफेसर निशा, निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम. फ्रेंड्स, जर तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका फ्रेंड, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आधी बघता येईल, कारण आपली जर्नी 11वीपासून M.Com पर्यंत अशी सुरू राहणार आहे फ्रेंड. सो फ्रेंड, वळूया आजच्या टॉपिककडे, प्रस्तावाचे प्रकार. फ्रेंड्स, प्रस्तावाचे एकूण दोन प्रकार पडतात. पहिला तो म्हणजेच औपचारिक प्रस्ताव आणि दुसरा आहे तो म्हणजेच दूरस्थ प्रस्ताव. औपचारिक प्रस्ताव म्हणजेच काय, तर प्रस्तावावरील जो मूळ प्रस्ताव असतो त्याच्यावरील चर्चा पुढे ढकलण्याकरिता किंवा प्रस्तावावरील चर्चा थांबवण्याकरिता जो प्रस्ताव मांडला जातो त्याला म्हणतात औपचारिक प्रस्ताव. ठीक आहे, परत एकदा रिपीट करते. औपचारिक प्रस्ताव म्हणजेच काय, तर जो प्रस्ताव मूळ प्रस्ताव आहे ज्यावर चर्चा सभेमध्ये सुरू आहे त्या प्रस्तावाला पुढे ढकलायचं असेल किंवा मग तो प्रस्ताव थांबवायचा असेल तिथेच, त्यावरील चर्चा थांबवायची असेल त्याकरिता जे प्रस्ताव मांडला जातात त्याला म्हणतात औपचारिक प्रस्ताव. फ्रेंड्स, औपचारिक प्रस्तावाचे काही प्रकार पडतात, त्यामधला पहिला प्रकार आहे तो म्हणजे चर्चाबंद प्रस्ताव. फ्रेंड्स, मूळ प्रस्तावावर भरपूर चर्चा झालेली असेल, ठीक आहे, आणि आता निर्णय घ्यावा असे एखाद्या सभासदाला वाटत असेल तर तो चर्चाबंद प्रस्ताव मांडू शकतो. फ्रेंड्स, चर्चाबंद प्रस्तावाचा मूळ उद्देश काय असतो, तर सभेचा जो वाया जाणारा वेळ असतो तो टाळणे, त्याचप्रमाणे लवकरात लवकर निर्णय घेणे हा चर्चाबंद प्रस्तावाचा मूळ उद्देश असतो. जर चर्चाबंद प्रस्ताव जो प्रस्ताव आहे मंजूर झाला, बहुमताने मंजूर झाला, तर जो मूळ विषय असतो, मूळ प्रस्ताव असतो, त्यावरील चर्चा जी आहे ती पुढे बंद केली जाते. त्यानंतरचा जो प्रस्ताव आहे तो म्हणजेच पूर्व प्रश्न प्रस्ताव. फ्रेंड्स, पूर्व प्रश्न प्रस्ताव हा प्रस्ताव कधी मांडला जातो, जेव्हा जो मूळ प्रस्ताव असतो, ठीक आहे, ज्यावर सभेमध्ये चर्चा सुरू असते तो अननेसेसरी वाटत असेल काही सभासदांना, तेव्हा ठीक आहे त्याचा काही संयुक्तिक मेळ बसत नसेल, तर मग त्यावेळेला हा प्रश्न सध्या उपस्थित केला जाऊ नये या शब्दाचा प्रयोग करून पूर्व प्रश्न प्रस्ताव मांडला जातो. सो फ्रेंड, पूर्व प्रश्न प्रस्तावाचा मूळ उद्देश काय असतो, जो प्रस्ताव चर्चेमध्ये जो प्रस्तावावर चर्चा सुरू आहे तो विषय जो आहे, तो प्रस्ताव आहे सध्या पुरता थांबवणे हा मूळ उद्देश असतो. ठीक आहे, त्यानंतरचा प्रस्ताव आहे तो म्हणजेच पुढील विषय चर्चेला घेण्याबाबत प्रस्ताव. ठीक आहे, पुढील विषय चर्चेला घेण्याबाबत प्रस्ताव. फ्रेंड्स, एखाद्या सभासदाला असं वाटते आहे की आता जो प्रस्ताव, आता ज्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे तो इतका महत्त्वाचा नाही आहे, ठीक आहे, तर त्यावर अननेसेसरी वेळ घालवण्यापेक्षा जेही महत्त्वाचे विषय आहे ते आधी चर्चेला घ्यावे, ठीक आहे, असं जर त्या सभासदाला वाटत असेल तर तो पुढील विषय चर्चेला घ्यावेत हा प्रस्ताव मांडत असतो आणि त्याकरिता सभेत पुढील विषय चर्चेला घ्यावेत हा शब्दप्रयोग करत असतो. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर जो मेन प्रस्तावावरील चर्चा असते ती तिथेच थांबवली जाते. जर हा प्रस्ताव जो आहे पुढील विषय चर्चेला घेण्याबाबतचा प्रस्ताव जो आहे तो जर फेटाळण्यात आला तर मग मूळ जो प्रस्ताव असतो त्यावर चर्चा सुरू असते. फ्रेंड्स, त्यानंतरचा प्रस्ताव आहे तहकुबीचा प्रस्ताव. फ्रेंड्स, विषयावरील चर्चा तहकूब करावी या शब्दाचा प्रयोग करून तहकुबीचा प्रस्ताव मांडला जातो. फ्रेंड्स, हा प्रस्ताव कधी मांडला जातो, जेव्हा एखाद्या सभासदाला असं वाटत असेल की जो प्रस्ताव सभेमध्ये मांडला जात आहे, ज्याच्यावर चर्चा सुरू आहे, त्याबद्दलची माहिती जी आहे ते अपुरी आहे, ठीक आहे, त्याकरिता परत प्रस्तावावर निर्णय घेण्याकरिता परत अधिक माहितीची गरज आहे. ठीक आहे, आत्ता तो प्रस्ताव थांबवायला हवा. ठीक आहे, जेव्हा असं एखाद्या सभासदाला वाटत असेल तेव्हा तो सभासद जो आहे तहकुबीचा प्रस्ताव मांडत असतो आणि त्याकरिता शब्दप्रयोग करत असतो, तो म्हणजे विषयावरील चर्चा तहकूब करावी. ठीक आहे, जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर तो जो प्रस्ताव असतो त्यावरील चर्चा जी असते ती तहकूब केली जाते किंवा पुढे ढकलली जाते. नंतरचा प्रस्ताव आहे तो म्हणजे सभा तहकुबीचा प्रस्ताव. फ्रेंड्स, सभा आता तहकूब केली जावी. ठीक आहे, सभा आता तहकूब केली जावी या शब्दाचा प्रयोग करून सभा तहकुबीचा प्रस्ताव मांडला जातो. फ्रेंड्स, सभा तहकूब करण्यासंबंधीचा प्रस्ताव जो आहे त्याचा विषय जो आहे तो गणसंख्या पूर्ण नसणे हा सुद्धा असू शकते किंवा इतरही काही कारण असू शकतात सभा तहकूब करण्यामागे. ठीक आहे, जेव्हा हा प्रस्ताव मंजूर होतो तेव्हा सभा जी आहे ती पुढील तारखेपर्यंत तहकूब केल्या जाते. सो अशा पद्धतीने आपण औपचारिक प्रस्तावाचे प्रकार बघितले.
त्यानंतर फ्रेंड दुरस्त प्रस्ताव. दुरस्त प्रस्ताव म्हणजेच काय, तर जो प्रस्ताव दुरुस्त करून मंजूर केला जातो किंवा सभेसमोर मांडला जातो त्या प्रस्तावाला म्हणतात दुरुस्त प्रस्ताव. दुरुस्त प्रस्तावामध्ये नेमक्या काय दुरुस्त केल्या जातात, तर प्रस्तावामध्ये जेही शब्द आहेत ते वगळले जातात किंवा काही टाकले जातात किंवा काही शब्दांची अदलाबदल केली जाते. तर अशा पद्धतीची ती दुरुस्ती आहे. प्रस्तावावर चर्चा होत असताना प्रस्तावामध्ये सुचवली जाते आणि त्यानंतर ती दुरुस्ती केल्यानंतर जो प्रस्ताव मांडला जातो त्याला म्हणतात दुरुस्त प्रस्ताव. सो अशा पद्धतीने फ्रेंड्स आज आपण प्रस्तावाचे प्रकार जाणून घेतले. परत एकदा मी पूर्ण पॉईंट जे आहे ते रिपीट करते आहे. प्रस्तावाचे कोण दोन प्रकार होते, ते म्हणजे औपचारिक प्रस्ताव आणि दुरुस्त प्रस्ताव. औपचारिक प्रस्तावाचे परत काही प्रकार होते, ते म्हणजेच चर्चाबंद प्रस्ताव, दुसरा आहे पूर्व प्रश्न प्रस्ताव, तिसरा आहे पुढील विषय चर्चेला घेण्याबाबतचा प्रस्ताव, त्यानंतर तहकुबीचा प्रस्ताव, त्यानंतर सभा तहकुबीचा प्रस्ताव. सो अशा पद्धतीने फ्रेंड्स आजचा आपला टॉपिक संपलेला आहे. फ्रेंड्स जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा त्यांच्या अभ्यासात मदत मिळेल. फ्रेंड्स परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत खुश राहा, अभ्यास करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा आणि बघत राहा फ्रेंड निशा अकॅडमी. थँक्यू फ्रेंड, थँक्स फॉर वॉचिंग.